नमस्कार, माय माऊली मराठी समाचारमध्ये आपले स्वागत आहे. नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात US किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली भारत बंद, आदिलाबाद जिल्हा तसेच झोनल केंद्र बंद आहेत. आंबेडकर चौक, गांधी चौक आणि शहरातील सिनेमा रस्ते, लोकांनी गजबजलेले रस्ते भारत बंद झाल्यामुळे ओसाड झाले आहेत. लहान दुकाने, हॉटेल्स, चहा कॅन्टीन वगैरे सकाळपासून उघडलेली नाहीत. काँग्रेस नेते साजिद खान आणि कॉम्रेड प्रभाकर रेड्डी यांना पोलिसांनी जबरदस्तीने अटक केली. भारत बंदचा भाग म्हणून बेला मंडळ केंद्रात सकाळपासून दुकाने उघडलेली नाहीत. भारत बंदचा भाग म्हणून शाळा आणि पेट्रोल पंप देखील बंद होते. सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत बाजार पूर्णपणे बंद होता. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काँग्रेसचे नेते रामदास नौकले, वामन वानखेडे, फौजुल्ला खान, विठ्ठलराव देवतळे, संजय गुंडावार आणि राजू कनवार यांनी व्यापाऱ्यांना मुख्य चौकातील आपली दुकाने बंद करून सहकार्य करण्यास सांगितले आहे. शेतकऱ्याच्या विरोधात जे 3 कानून आणले, त्या कानूनसाठी आमचे शेतकरी बांधव भारतातील संपूर्ण शेतकरी त्याचा विरोध करत आहे आणि त्याला सपोर्ट म्हणून, त्याला एक आधार म्हणून आम्ही काँग्रेसवाले, ऑल पार्टी, सर्व पार्टी शेतकऱ्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आजचा बंद ठेवलेला आहे. आणि यासाठी जे राज्य सरकारसुद्धा या अगोदर या कानूनचा विरोध केला, परंतु आज त्यांच्या सपोर्ट करत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर हे 3 कानून जे शेतकऱ्याच्या विरोधात निघलेले आहे, हे कॅन्सल व्हायला पाहिजे. हे जर कॅन्सल झाले नाही तर आम्ही काँग्रेस पार्टी शेतकऱ्याच्या हितामध्ये हमेशा आम्ही बंद करत राहू. जोपर्यंत हे कानून सेटल करून वापस घेत नाही तोपर्यंत आमचं बंद चालूच राहील. बस, ठीक आहे. छोट बेला मंडल में भारत बंद के तहत आज पूरा बेला बंद किया गया. आज ये बंद इसलिए किया गया, जो हमारे बीजेपी सरकार किसानों के लिए जो 2-3 नए कानून लाए, ये कानून के मुखास्त हम अपोज करते हुए आज हम किसानों के लिए आंदोलन कर रहे हैं. क्योंकि आप जानते हैं 9 महीने से किसान दिल्ली के बॉर्डर पर बैठ के तकरीबन 600 लोग अपना आत्मत्याग करके, आत्म बलिदान दे के आज वो प्रोटेस्ट कर रहे हैं. लेकिन आज ये केंद्र सरकार उसके ऊपर किसानों को कोई उन पर उनसे बात करने के लिए तैयार नहीं. क्योंकि जब किसान लोग खुद नहीं चाह रहा कि ये कानून लागू हो, तो आप ज़बरदस्ती किसानों पे क्यों थोपना चाह रहे. और हमारा जो राज्य सरकार है, तेलंगाना की टीआरएस सरकार भी, शुरू में जब हमने पहली बार प्रोटेस्ट किया था, जब पहली बार हम भारत यहाँ बंद बेला बंद किया था, तब हमारे साथ थे. लेकिन आज इन्होंने यू टर्न लेके इस बीजेपी सरकार का साथ दे रहे. मैं ये पूछना चाह रहा हूँ, क्यों किसानों के हित में आप काम नहीं करना चाह रहे, क्यों किसानों पर ये बिल ज़बरदस्ती थोपना चाह रहे. जब तक ये 3 कानून वापस नहीं लेंगे, तब तक हम किसान के साथ रहेंगे. पूरा बेला मंडल कांग्रेस तरफ, पार्टी की तरफ से हम ये आश्वासन देते हैं.